विनंती होती की आम्हाला जारंगे पाटील साहेब यांनी त्यांच्या माध्यमातून ओबीसीमधून 50% आत आम्हाला आरक्षणाची मागणी होती, त्या निमित्तानं दुभाषी येथे अध्यादेश पारित करण्याचं सरकारनं वचन दिलेलं होतं. पण असं आजच्या अधिवेशनामध्ये असं दिसून आलेलं आहे, सरकार व विरोधी पक्ष नेते, पक्षा दोन्ही पक्षातील नेते असतील, आमदार असतील, हे सर्व जे आहे हे काही जण मराठ्याच्या बाजूने आहे की नाही ही साशंकता आम्हाला वाटू लागलेली आहे. आमचा जे निर्णय आहे जरांगे पाटलाच्या भूमिकेवर आमचा निर्णय ठाम आहे. आम्ही जरी राजकीय पक्षामध्ये कार्यरत जरी असलो तरी पहिलं आम्हाला जातीचा अभिमान असल्यामुळे आम्ही जाती जात प्रथम जातीच्या नेत्याला प्रथम मान्यता देऊ, नंतर आम्ही राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहोत. त्यामुळं जरांगे पाटलाच्या निर्णयावर आम्ही ठाम असू. मागील अनेक वर्षापासून सरकारने हे मराठा समाजाचा खेळ केलेला आहे, फक्त तोंडाला पाणी पुसण्याच्या वर काही दिलेले नाही. या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की सरकारनं एवढ्या मोठ्या करोडोनं जे हे होत असून शांततेत मोर्चे झाले, सगळ्या काही गोष्टी घडल्या, तरी सरकारनं आमचे हजारो लोकांचे बलिदान गेले. काल देखील आमच्या भोकर येथील कर्वे येथील युवकांनी आज औषध पिलं, ते आज मृत्यूशी झंज देत आहेत. इथं पण आज 8वा दिवस उपोषण आहे. बालाजी कदम माझे वर्गमित्र आहेत, यांनी देखील आज उपोषणाचा 8वा दिवस आहे. गंभीर परिस्थिती आहे. बाजूला जातो तिकडे दाखवा, बाजूला देखील आता चिंगिरीचे लोक आहेत, सहकुटुंब सहपरिवार गावातील लोकांनी त्यांना ऐकायला आत्मधनाचा इशारा दिलेला आहे. सरकार केव्हा जागं होणार व विरोधी पक्ष बी केव्हा जागं होणार, सरकार आणि विरोधी पक्ष एकाच बाकावर बसले असं दिसत आहे. या माध्यमातून मराठा समाजाचं उग्र रूप येणारा काळ दिसेल, याला सर्वस्वी राजकारणी जबाबदार राहतील. कोणीही पक्षाचे राहतील तर त्यांना आहे का नाही, हे जबाबदार लोक हे राजकारणीच आहेत हे असं आम्हाला म्हणावं लागतं. मराठा समाजाला असं दिसून आलं की हा समाजाचा रोष नेवा का विरोधकार ठेवा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण मराठा समाजाची बाजू ना सत्तेतल्या सत्ताधाऱ्यांनी घेतला ना विरोधातल्या विरोधकांनी घेतला, म्हणून येणाऱ्या काळामध्ये समाज काहीतरी वेगळीच भूमिका घेईल आणि सत्ताधारी आणि विरोधात बसलेले जे निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय समाज स्वस्थ बसणार नाही.